आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आमदार सुरेश हळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा वृद्ध निराधार दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्या इचलकंजी वृद्ध निराधार दिव्यांग संघटनेच्या वतीने पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आमदार सुरेश हळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला इचलकंजी येथील वृद्ध निराधार दिव्यांग संघटनेच्या वतीनं पेन्शन विविध मागण्यांसाठी आमदार सुरेश हळवणकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाने जात असताना वाटेतच आमदार हळवणकर यांनी भेट घेतली यावेळी आमदार हळवणकर यांनी आपली बाजू सांगत पेन्शन वाढीचा विषय सभागृहात मांडणार असल्याचं सांगून पेन्शन वाढवून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी संघटनेच्या वतीनं वृद्ध व निराधारांना पेन्शन वाढून द्या तसेच वेळेवर पेन्शन द्या वयाची अट शिथिल करा अशा वि अनेक मागण्या करत पेन्शनमधून दबाखान्याचे औषधपाणीसुद्धा होत नाही अशी तक्रार मांडण्यात आली यावेळी सदा मलाबादे भर्मा कांबळे उषा माळी धनाजी जाधव दादा कांबळे विलास पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी इच्चलकरंजीवून दत्तात्रेय कदम